कोपला झालेत पोटाचा आधार। शहापूर तालुक्यातील टाकी पठारच्या आदिवासींचा संघर्षमय प्रवास। लॉकडाऊन मध्ये बांबूने पेटवली आहे घरातील चूल। कशासाठी? पोटासाठी। वीजभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर मोठ्या कला कौशल्याने बांबूच्या काड्यांच्या टोपल्या बनवून त्यांची विक्री करणाऱ्या शहापूर तालुक्यातील टाकी पठार येथील अशोक धर्मा वाघ या 70 वर्षीय वृद्धाच्या टोपल्या बनवण्याचा हा व्यवसाय गेली अनेक वर्ष सुरू आहे। टोपल्यांची विक्री करून ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित आहेत। वृद्ध अशोक वाघ यांचे शरीर वृद्धत्वाने थकलेले असले तरी पोटासाठी बांबूच्या काड्या विणून टोपल्या बनवणाऱ्या टाकी पठार येथील या वृद्धाची मेहनत आणि जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष नव्या पिढीला आदर्शवत आहे। शहापूर तालुक्यातील किढवली पासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकी पठार येथे 100% आदिवासी लोकवस्ती आहे। टाकी पठार व जवळील फणसवाडी, मधलीवाडी तसेच वासिंजवळील पिवळी, वांद्रे, खोर या वाड्या वस्त्यांमध्ये बहुतांश आदिवासी महिला पुरुष बांबूच्या काड्यांपासून टोपल्या, सूप, चाप, इरणा, कणगा, चटई, तोंडे, कोंबड्यांची खुराडी आदी साहित्य बनवताना गेल्या अनेक वर्षे बांबूच्या काड्यांपासून हे निरनिराळे साहित्य येथे घडवले जात आहे। हा आमच्या पिढीचा पारंपरिक व्यवसाय असल्याचे अशोक वाघ आंबोशेद यांनी सांगितले। त्यांच्या कुटुंबातील नव्या पिढीने देखील बांबूपासून टोपल्या बनवण्याची ही कला अवगत केली आहे। गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट ओढावले, सर्वत्र लॉकडाऊन झाले आहे, आठवडी बाजार देखील बंद पडला आहे, आदिवासींचा रोजगार ठप्प पडला। परंतु असे असले तरी या संकटाला मोठ्या धैर्याने आदिवासी कुटुंब तोंड देत आहे। त्यांनी आपल्या जगण्याच्या वाटा स्वतः शोधल्या आहेत। परंपरागत कलागुणांचा वारसा असलेल्या आदिवासी समाजाने जंगलातील बांबूपासून वस्तू घडवल्या आणि हेच बांबू त्यांच्या जगण्याचा मोठा आधारवळ ठरले आहे। लॉकडाऊन लवकरच उठेल हा प्रचंड आशावाद बाळगत आदिवासी टोपल्या विक्रीसाठी तयार करून ठेवत आहेत। अशा कठीण काळातही टोपल्यांची विक्री मात्र थांबलेली नाही। शहापूर, वाशिम, किन्हवली, पडघा, दाभाड तसेच इगतपुरी, घोटी, नाशिक येथील ग्राहक या टोपल्या खरेदीसाठी प्रत्यक्ष आदिवासी वाड्या वस्त्यांवर येऊन या टोपल्या खरेदी करीत आहेत। आदिवासींनी मोठ्या मेहनतीने बनवलेल्या लहान मोठ्या टोपल्या, सूप, चाप यांची विक्री होत आहे। या टोपल्या आणि इतर साहित्य विक्रीतून प्रतिदिन 700 ते 800 रुपयांची कमाई होते असे अशोक वाघ आणि आंबोशीत यांनी बोलताना सांगितले। वृत्त विभाग, शहापूर माझा, महाराष्ट्र माझा।